आणि आता बातमी टोकियोमधून आहे. कुस्तीपटू रविकुमार दहिया याने 57 किलो वजनी गटात फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. कझाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून दहियानं विजयश्री अक्षरशः खेचून आणली आहे. दहियाला फॉलनं विजय मिळालाय. दहियानं कझाकिस्तानच्या खेळाडूचा शेवटच्या क्षणी बाजी उलटवलेली आहे. रविकुमार दहिया जिंकल्यानंतर त्याच्या सोनीपत इथल्या घरात जल्लोषाला सुरुवात झाली असून रविकुमार दहियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. उम्मीद है हमारे को, उम्मीद थी पूरे देश को, पूरे गांव को, पूरे परिवार को, बहुत उम्मीद है जी. आप पूरी उम्मीद होगी कि गोल्ड मेडल ही जीतेगा. एक बार तो थोड़ी दाव लग गया था उसका, लेकिन उन्होंने पूरा डिफेंस किया अच्छी तरह. और आप पूरी उम्मीद है, पूरे गांव को ही पूरा जोश बन गया हमारे अंदर कि कल गोल्ड मेडल जरूर जीतेगा. गाँव के वासी होली और दिवाली हमारे लिए आज ही होगी है, और गोल्ड मेडल हमारा रवि दहिया लेके आएगा और देश का, प्रदेश का, गांव का नाम रोशन करेगा.